विषाणूमुळे लॉकडाऊन लागले, यामुळे अनेकांनी घरची वाट धरली. पुणे मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले घरी परतले, त्यातून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत नमस्ते चांदा क्लब स्थापन केले. याच क्लबच्या माध्यमातून दुरावलेल्या या बालमित्रांनी समाज चळवळ सुरू केली. दर रविवारी एकत्र येत वेगवेगळ्या उपक्रम हे बालमित्र राबवित आहेत. लॉकडाऊन काळात मोठ्या मोठ्या कंपन्यांची कामे ठप्प पडली. अनेकांना वर्क फ्रॉम होम शिवाय पर्याय उरला नाही. चंद्रपूर शहरातील 15 ते 16 युवक नोकरीनिमित्त पुण्या मुंबई वास्तव्यास आहे. लॉकडाऊनमुळे हे युवक स्वगावी परतले. घरच्या घरी राहून कंटाळलेल्या या युवकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ते एकत्र आले, त्यातून नमस्ते चांदा क्लबची स्थापना केली. याच क्लबच्या माध्यमातून हे बालमित्र दर रविवारी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. या युवकांनी रविवारी पठाणपुरा गेट ते आर्वट मार्गावरील ब्लॉक रन मोहिमेअंतर्गत कचऱ्याची साफसफाई केली. जवळपास 15 थैली कचरा गोळा केला. हा कचरा चंद्रपुरातील कचरा डेपोत आणून टाकला. या क्लबमध्ये गोविल मेहरकुरे, हितेश कोटकर, प्रीतम खडसे, वैभव थोटे, मयूर निखारे, सागर महाडोळे, महेश सोमनाथे, अनिकेत सायरे आदींचा समावेश आहे.